नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 9वा दिवस। कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून आज एसटी कर्मचाऱ्यांनी जळगाव आगारात आंदोलनस्थळी पूजा अर्चा करत आमच्या मागण्या मंजूर करण्याची सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे देवाला घातले। एसटी कर्मचाऱ्यांवर हुकूमशाही करत दडपण आणणाऱ्या शासनाला सद्बुद्धी यावी आणि त्यांनी परिवहन मंडळाचे शासनात विलीनीकरण करून घ्यावे। यावेळी महादेवाची पिंड तयार करून विधिवत पूजा करण्यात आली। निलेश वंजारी व दीपाली वंजारी या दाम्पत्याच्या हस्ते ही पूजा करण्यात आली। संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध याप्रसंगी करण्यात आला। आमच्या एका महिन्याच्या वेतनावर राऊतांनी आपला घरखर्च भागवून दाखवावा व नंतर आमच्या वेतनाबद्दल वक्तव्य करावे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली। आज वेगळ्या पद्धतीनं आंदोलन उभारलंय। आज अशी एकादशी निमित्त आम्ही एसटीचं आणि ह्या जी पूजा मांडलेली आहे आषाढी एकादशी निमित्त, कार्तिकी एकादशी निमित्त आम्ही पूजा मांडलेली आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आज पुण्याचा महादेवाला सकडं घातलेलं आहे की आमचं शासनात विलीनीकरण करावं व आमच्यावर इडापिडा चढू दे आणि ह्या राज्यात एसटीचं राज्य येऊ दे। आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे ते फक्त विलीनीकरणाची, सरकारला जाग येऊ दे, सरकारला झोपेल, सरकारला उठू दे, हेच आमची देवाकडे प्रार्थना आहे आणि हेच प्रार्थना राहील आमची। संजय राऊत साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो। त्यानंतर मी सांगू इच्छितो, एसटी कर्मचारी तेवढा पगारावर जर भागितलं असतं तर आज एवढे कर्मचारी आणि एवढे 37 कर्मचारी आत्महत्या केली नसती। राऊत साहेबांना एकच सांगू इच्छितो, त्यांनी आमच्या एका महिन्याच्या पगारावर त्यांचं घर भागवून दाखवा, मगच वक्तव्य करावं। 37 कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा एसटीच्या लाचारी आणि एसटीच्या परिस्थितीला कंटाळून त्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे। आत्महत्याचं टोकाचं पाड उचलणं हे काही त्यांच्या म्हणजे मनाची इच्छा नव्हती, परंतु त्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। आता सर्व कर्मचारी हे जागरूक झालेले, याच्यापुढे जर आत्महत्या जर टाळायचे असेल महाराष्ट्र शासनाला, तर मी एकच विनंती करतो की राज्य शासनात विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय हक्क हा दिला पाहिजे, एवढी एकच विनंती करतो। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।